ही अशी रस्त्यांची अवस्था आहे. हां, म्हणजे दर 5 वर्षाला जर आपण परत नवीन रस्ता करायचा, जर रस्ता जर 5 वर्षामध्ये जर असे उकडून जात असतील मग काय? आणि याच्यामध्ये होतं काय, आता भ्रष्टाचार कसा होतो ते तुम्हाला सांगतो. 15 लाखाचा रस्ता आहे, 15 लाखाचा रस्ता आला का, जो पुढारी खासदार असू द्या, आमदार असू द्या, जो ते पत्र देतो तिकडून मिळवून त्याला मंजुरीचं, तो घेतो 20%. 15 लाखाला 20% किती झाले? 3 लाख रुपये. 3 लाख रुपये, 3 लाख रुपये गेले. खाली किती राहिले? 12 लाख. बरं, त्याच्यामध्ये परत जो अधिकारी त्याला ती वर्क ऑर्डर देतो तो घेतो 5%. 75,000. बरं, आणि परत जो ते काम व्यवस्थित झालंय तो पाहणी करतो ना तो घेतो 5%. 75,000. हा, आणि नंतर त्याला जो बिल काढून देतो ना शेवटचं तो घेतो 5%. ते परत 75. आणि किती झाले? 5.25 लाख रुपये हे झाले त्या 15 लाखातले. आणि नंतर परत त्याच्यामध्ये त्यांना GST 18% केंद्र सरकारला द्यायचं आहे. GST 2,70,000, म्हणजे 2,70,000 आणि ते 5.25, हे किती झाले? 7 लाख रुपये. म्हणजे 15 लाखातले जर 7 लाख रुपये जर असे गेले तर त्याला 8 लाखामध्ये त्या ठेकेदाराला रस्ता करायचा आहे. मग मी माझ्या पुढाऱ्यांना मी नेहमी सांगतो का, अरे तुम्ही तुमची टक्केवारी घेऊन बाजूला वात्या, तो पुढारी अधिकारी त्यांची टक्केवारी घेऊन बाजूला वात्या, मग त्या ठेकेदाराला लक्ष ठेवील कोण? आणि त्यांना तो 15 लाखाचा रस्ता 8 लाखात कसा करायचा? हा मोठा प्रश्न आहे ना. आणि मग तो काय करतो? आणि वरून त्याला 8 लाखातच नाही करायचं, त्याला 15 लाखाची बिलं द्यायची शासनाला. 15 लाखाची बिलं द्यायला त्याला परत तो परत ते खोटे बिलं बनवून देणार आहे परत ती टक्केवारी. आणि त्या 8 लाखात तो पूर्ण रस्ता नाही करीत, त्याच्यातही त्याला 3-4 लाख रुपये पाहिजे. त्यानं एवढे चक्रा मारलाय तो घेतो त्याच्यात 3-4 लाख रुपये. मग 4-5 लाखामध्ये रस्ता होईल कसा? जोडला रस्ता 15 लाखाचा आहे, म्हणजे अख्खा महाराष्ट्रातले देशातले सगळे कामं आणि भ्रष्टाचार असा चालू आहे. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, कोणताही आमदार खासदार कोणताही असो कोणताही उमेदवार, तो इथं आला त्याला एकच प्रश्न विचारा, भाऊ तुझं पगारामध्ये भागल बरोबर ना? पगारामध्ये भागल का? आमदारला 2,64,000 रुपये पगार, खासदारला त्याच्यापेक्षा जास्त असेल. आणि वरून मरेपर्यंत पेन्शन मिळाल्यावर कुटुंबाला पेन्शन, मग एवढ्यात भागल का? हाच म्हणणार आहे. नाही, अरे आपण ठेकेदारांना विचारू, त्यांचे कान धरू. तुम्ही फक्त एकदा विचारून घ्या, जाहीर सभांमध्ये त्यांना शक्ती घ्यायला लावा. म्हणून आम्हाला आता असाच उमेदवाराला आम्ही मतदान करू जो छाती ठोकून जाहीर भाषणांमध्ये सांगेल मी टक्केवारी घेणार नाही आणि कोणाला टक्केवारी घेऊ देणार नाही. का रे अधिकाऱ्यांनो, 1,50,000-1,50,000 रुपये पगार ना तुम्हाला, तरी भडव्यानं तुम्हाला रस्त्यांमधलं खायचं आहे का? संडासांमधलं खायचं आहे तुम्हाला? लाज नाही वाटत? अरे त्या वर्षाला तर घाबरा जरा. हां, अरे भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट पुढारी हेच खरे देशाचे गद्दार. म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत. लाचखोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशाचे गद्दार. मग अशा गद्दारांना, अशा भ्रष्ट लोकांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. तुम्ही सगळे संघटित आहे? हो. कोणताही पुढारी येऊ द्या, त्याला विचारायचं भाऊ तू टक्केवारी शिवाय काम कर, पगारात तुझं भागलं पाहिजे, तरच आम्ही तुला मतदान देऊ. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. भूमिपुत्र फाउंडेशनचा विजय असो, भूमिपुत्र फाउंडेशनचा विजय असो. चला, धन्यवाद.